सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांची पुण्यामध्ये मुवमेंट असल्यामुळे आपल्या सभेला येऊ शकलो नाही, कारण फ्लाईंग परमिशन्स नाकारण्यात आल्या आणि आज पुढची चोपड्याची सभा होती, त्यानंतर पाईटची सभा होती, भोसरीची सभा होती, पिंपरीची सभा होती, चिंचवडची सभा होती, परंतु सन्माननीय पंतप्रधान पुणे शहराच्या आसपास असल्यामुळे फ्लाईंग परमिशन्स नाकारण्यात आल्या. आणि खरोखर हा प्रश्न पडल्यापासून राहत नाही की जर देशाचे पंतप्रधान एका पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी येत असतील तर त्या प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवण्यात येत आहे, इतर पक्षांना प्रचार करणं नाकारलं जात आहे, हे कितपत लोकशाहीच्या तत्वांना आणि मूल्यांना धरून आहे याविषयी खरं तर संभ्रम निर्माण झाल्याशिवाय राहत. सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांची पुण्यामध्ये मुवमेंट असल्यामुळे आपल्या सभेला येऊ शकलो नाही, कारण फ्लाईंग परमिशन्स नाकारण्यात आल्या आणि आज पुढची चोपड्याची सभा होती, त्यानंतर पाईटची सभा होती, भोसरीची सभा होती, पिंपरीची सभा होती, चिंचवडची सभा होती, परंतु सन्माननीय पंतप्रधान पुणे शहराच्या आसपास असल्यामुळे फ्लाईंग परमिशन्स नाकारण्यात आल्या. आणि खरोखर हा प्रश्न पडल्यापासून राहत नाही की जर देशाचे पंतप्रधान एका पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी येत असतील तर त्या प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवण्यात येत आहे, इतर पक्षांना प्रचार करणं नाकारलं जात आहे, हे कितपत लोकशाहीच्या तत्वांना आणि मूल्यांना धरून आहे याविषयी खरं तर संभ्रम निर्माण झाल्याशिवाय